हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण झटपट अशी मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात, मस्त अशी चमचमीत ही भाजी झालेली आहे आणि अगदी कमी वेळात ही भाजी आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी मोड आलेली मटकी, हिरवे वाटाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही यात आल्याचा वापर केला तरीही चालणार आहे. आता आपण ही मटकी कुकर मध्ये बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यात मी 1 अर्धा चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी टाकत आहे. जिरं मोहरी व्यवस्थित फुलली की त्यात मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे. तुम्ही लसणाच्या पाकळ्यांऐवजी अद्रक लसणाची पेस्ट वापरली तरीही चालणार आहे. नंतर मी त्यात 1 हिरवी मिरची आणि काही कढीपत्त्याची पानेही टाकून घेत आहे. अशा प्रकारे हे सर्व झालं की त्यात आपण बारीक कापलेले 2 कांदे टाकून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित असं तेलात आपण 1 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया. कांदा जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. तुम्ही बघू शकतात कांदा व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. अशा प्रकारे कांदा झाला की त्यात मी 1 टोमॅटो बारीक कापून टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो कमी जास्त करू शकतात आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटांनंतर टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. नंतर मी त्यात हळद टाकत आहे, त्याचप्रमाणे धनीपूट टाकत आहे. नंतर मी त्यात काळा मसाला टाकत आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकत आहे. तुम्ही काळा मसाल्याच्या ऐवजी कुठलाही गरम मसाला वापरला तरीही चालणार आहे. आणि हे सर्व व्यवस्थित असं 1-2 मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सतत असं परतत आपल्याला हा मसाला यात मिक्स करून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात हा मसाला मस्त असा शिजून तयार झालेला आहे. अशा प्रकारे हा तयार झाला की त्यात आपण मोड आलेली मटकी आणि हिरवे वाटाणे टाकून घेऊया. तुम्ही हिरवे वाटाणे स्किप केले तरीही चालणार आहे आणि हे अशा प्रकारे टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला आणि ही मटकी व्यवस्थित अशी मिक्स होणार आहे. तुम्ही बघू शकतात आत्ताच ही भाजी अगदी मस्त दिसत आहे. जर तुम्हाला ही भाजी सुकी बनवायची असेल तर तुम्ही अगदी थोडंसंच पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. नंतर मी त्यात चवीनुसार मीठ टाकत आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेत आहे. मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकताना व्हिडिओ स्किप झालेला होता, त्यामुळे तुम्ही आवर्जून हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, जेणेकरून शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपला रस्सा थोडासा दाटसर होणार आहे. अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यात आपण गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. तुम्हाला कितपत ही रस्सा भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही त्यात पाणी टाकायचं आहे. मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि जवळपास मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपण ही भाजी कुकर मध्ये करत आहोत, त्यामुळे जितपत आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे, कारण मटकी शिजायला पाण्याची गरज लागणार नाही. नंतर मी कुकरचं झाकण लावून देत आहे आणि याची एक शिट्टी काढून घेत आहे. आपल्याला अगदी एकच शिट्टी याची काढायची आहे. तुम्ही जर जास्त शिट्टी काढली तर ही मटकी जास्त शिजून अगदी मऊ होऊ शकते, त्यामुळे फक्त एकच शिट्टी आपल्याला याची काढायची आहे. अशा प्रकारे एक शिट्टी झालेली आहे आणि आता गॅस बंद करून देऊया आणि कुकर थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर कुकर मधली वाफ गेलेली आहे. आता आपण कुकर उघडूया. तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि मस्त अशी ही उसळ शिजलेली आहे. रस्स्यालाही छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि कलरही मस्त आलेला आहे. आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. थंडीच्या दिवसात गरमागरम मटकी आणि सोबत भात किंवा मग पोळी भाकरी अशा प्रकारचा छान असा हा बेत बनू शकतो. चला तर मग, तुम्हाला जर आजची ही झटपट अशी मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा.